मित्रांनो, आपल्याला त्रिकोणाचा परिचय आहे. त्रिकोणाचे काही पायाभूत गुणधर्म माहिती आहेत. त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180° असते हे आपण शिकलो आहोत. त्रिकोणाच्या तीनही कोनांचे कोन दुभाजक एकाच बिंदूत छेदतात हेही आपण शिकलो आहोत. त्या बिंदूस आपण आंतरकेंद्र किंवा आंतरमध्य म्हणतो. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना आतून स्पर्श करतील असे एक वर्तुळ काढू शकतो. याचप्रमाणे बाजूंच्या लंब दुभाजक बाबत गुणधर्म सांगता येतो. तीन बाजूंचे लंब दुभाजक एकाच बिंदूत छेदतात त्याला आपण परिकेंद्र असे म्हणतो. तीन बाजूंचे लंब दुभाजक एकाच बिंदूत छेदतात त्याला आपण परिकेंद्र असे म्हणतो. त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूतून जाणारे वर्तुळ काढू शकतो. आज आपण त्रिकोणाचे शिरोलंब आणि मध्यगा याबाबत शिकणार आहोत. त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून सन्मुख बाजूवर काढलेला लंब होय. आकृती पहा. याचप्रमाणे आपण त्रिकोणाच्या इतर शिरोबिंदूतून शिरोलंब काढू शकतो. त्रिकोणाला तीन शिरोलंब असतात. शिरोलंब म्हणजे त्रिकोणाचे त्या बाजूवर म्हणजेच पायावर काढलेली उंची होय. त्रिकोण एबीसी घेऊया. या त्रिकोणाचे तीनही शिरोलंब काढा. येथे आपल्याला हे समजून घेणे गरजेचे आहे की रेषेबाहेरील बिंदूतून रेषेवर लंब काढला पाहिजे. सोपं आहे नाही का? यासाठी आपण लंबगुण्या वापरू शकतो. यासाठी कंसाचा वापर करू शकतो. ए बिंदूवर कंपास टोक ठेवा. कंस बीसी काढा. आता कंस बीसी जेथे छेदला आहे त्या अंत बिंदूपासून बीसीच्या खाली कंस काढा. ते छेदन बिंदू आणि बिंदू ए जोडा. ही रेषा बाजू बीसी लंब आहे. आपण गुण्याचा वापर करून त्रिकोण ए बी सी चे तीनही शिरोलंब काढू. आपण काय पाहिले? त्रिकोणाचे तीनही शिरोलंब एक संपाती आहेत. ते ओ या बिंदूतून जातात. या बिंदूला त्रिकोण ए बी सी चा लंब संपात असं म्हणतात. लघुकोन त्रिकोणाच्या बाबतीत लंब संपात हा त्रिकोणाच्या आत असतो. काटकोन त्रिकोणाबाबतीत लंब संपात जेथे काटकोन होतो त्या शिरोबिंदूपाशी असतो. आणि विशालकोन त्रिकोणाच्या बाबतीत लंब संपात त्रिकोणाच्या बाहेर असतो. तुम्हाला काय दिसतंय? आता आपण त्रिकोणाच्या मध्यगाबाबत शिकूया. मध्यगा म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड होय. त्रिकोणाच्या कोणत्याही शिरोबिंदूपासून मध्यगा काढता येते. म्हणून आपण त्रिकोणाला तीन मध्यगा आहेत असे म्हणू शकतो. त्रिकोणाची मध्यगा ही त्रिकोणाचे दोन समान क्षेत्रफळ असलेल्या त्रिकोणात विभागते. आता त्रिकोण ए बी सी घेऊन त्याच्या तीनही मध्यगा काढा. आपण कंपास किंवा पट्टीचा वापर करून रेषाखंडाचा मध्यबिंदू शोधू शकतो. आपण पट्टी वापरूया आणि त्रिकोण ए बी सी च्या तीनही मध्यगा काढा. सुरुवातीला तीनही बाजूंचे मध्यबिंदू शोधू आणि मग शिरोबिंदू जोडू. तुम्ही काय पाहिलं? त्रिकोणाच्या तीनही मध्यगा एक संपाती आहेत. म्हणजेच त्या या जी या एकाच बिंदूतून जातात. जी बिंदूला त्रिकोण एबीसीचा मध्यगा संपात असं म्हणतात. कोणत्याही त्रिकोणाचा मध्यगा संपात त्या त्रिकोणाच्या आत असतो. मजेशीर गोष्ट म्हणजे मध्यगा संपात जी पासूनचे अंतर मोजा. तुम्ही काय पाहिले?